ते मंदिर असतं का समोरचं? हो, जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. पण मंदिराचा आकार बघा तुम्हाला कसा वाटतोय? मशिदीसारखं बघा मंदिर वाटतंय का तुम्हाला? हो. कारण की मुघल लोकांना वाटावं आपलंच मंदिर आहे. मंदिराची कुणी नासूस करू नये, तोडमोड होऊ नये म्हणून मस्जिद आकारासारखं ते मंदिर बांधलेलं आहे. पण मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाटी आहे, अखंड रायगड किल्ला, ज्याने 14 वर्षामध्ये बांधला. त्यांचं नाव होतं हिरोसी इंदुलकर. किल्ला बांधताना काही पैसे कमी पडले, स्वतःचं घरदार वाडा विकून बांधल्याच्या नंतर राजाने त्यांना विचारलं, या किल्ला बांधायच्या बद्दल काय बक्षिशी पाहिजे तुम्हाला? तुम्हाला 10 गावाची वतनगिरी पाहिजे, 3 गावाची जहागिरी पाहिजे, सोनं नाणं काही पाहिजे ते बघा, हे सहज आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. हिरोसी म्हणतायत, आम्हाला बाकी काही नको राजे, ज्या ज्या वेळी तुम्ही पहिलं स्नान करता, आंघोळ करता आणि पहिलं दर्शन करता महादेवाचं, आणि महादेवाचं दर्शन करता वेळेस तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल, उजव्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल, त्याच पायरीवरती आमचं नाव लिहिण्याची परवानगी राजा आम्हाला द्या. कारण की तुमच्या पायाची धूळ हेच लास्टपर्यंत आमचं रायगडावरती बक्षीस राहील. म्हणून त्या ठिकाणी नावाची पाठी देखील आहे, सेवेचे थाळी तत्पर हिरोसी इंदुलकरांच्या नावाची पाठी तिकडे आहे. बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी देखील तुम्ही पाहणार आहात, समाधी देखील राजांची तिकडे आहे. पण इकडे समोर हे बघा, धुक्यामध्ये दिसते का, ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबीची बाजारपेठ आहे, 40 फुटाची रुंद आहे. इकडे 22 दुकानं आहेत, इकडे 22 दुकानं, 44 दुकानं बाजारपेठेला आहेत. जुनी बाजारपेठ, पण बाजारपेठेची आईड बघा, घोड्यावडीच वाटते ना, घोड्यावडीच घोड्यावडीच का? पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे, रुबाबदार लोक होती. बाजारपेठेची रचना पाहिली तर आगे दुकान, पिछे मकान, बीचपे शोरूम आहे, पुढे दुकान होतं, पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी त्यांचं सामान स्टोरेज करण्याची रूम अशी बाजारपेठ आहे. बाजारपेठेच्या डाव्या हाताला तिकडे हत्ती खाना आहे. रायगडावरती जे आपल्या राजाने हत्तीची पिल्लं आणली, पिल्लांचं पालन पोषण जे केलं, तो हत्ती खाना त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. इथे जे महत्वाचे 13 पॉईंट आहेत, गाईड इथेपर्यंत 13 पॉईंटची माहिती संपते. इथून समाधी बघून तुम्ही जाताना पायी जाणार आहात. पायी जाण्याचा मार्ग इकडून सरळ बघा, लोक आली इकडून पायी, लोक गडाच्या पायऱ्यापर्यंत जातात, 2000 पायऱ्या उतरून तुम्ही खाली इकडून जाणार आहात. हे महत्वाचे आपल्या इथे माहिती संपलेली आहे. समाधी बघून तुम्ही इकडंच परतीचा प्रवास करणार आहात. चला जाऊ. अरे तुझं नाव काय? नाव काय? देवानंद जगन आवकिरकर. तुझा फोन नंबर सांगू? 92 84 093 802. सर जर तुम्ही घरावर येत आहे खायला घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी पण घेऊन या. पण गाडीत आहे. अरे भाऊ एक मिनिट थांब ना, जरा बोलतोय ना, महत्वाचं सांगतो लोकांना. तर मग जर महत्वाचं आहे म्हणूनच सांगतो, जर येत आहे तर या, खा, मजा करा, पण या जागेचं पवित्र राखा. कचरा जो असेल तो तुम्ही डस्टबिन ठेवलेले आहे त्याच्यात टाका. पाण्याच्या बॉटल्स आहेत, एम्प्टी बॉटल्स, त्या डस्टबिनमध्ये टाका. आणि हा जो परिसर आहे त्याचा अनुभव घ्या. बाजारपेठ क्रॉस केली आणि आपण आता प्लॅन चेंज आहे थोडंसं, मंदिराकडे चाललो आहे. मंदिराकडे दर्शन घेऊ, समाधीचं दर्शन घेऊ आणि मग रिटर्न येणार. रिटर्न टकमकटोक करू आणि मग आपण जिथे भाकरी, झुणका भाकरी सांगितली आहे तिथे जाणार. म्हणजे काय होईल की जेवल्यावर सुस्ती येणार. तर यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की पहिलं आपण संपूया सगळं आणि मग रिटर्न जाऊया. की इथे उत्खननाचं काम चालू आहे, त्या उत्खननामध्ये काही गोष्टी नव्याने मिळत आहेत. तर त्यातलेच हे काही अवशेष आहेत जे पुन्हा रिस्टोर केले जातात, व्यवस्थित काम केलं जातं इथे. सो हे तुम्हाला बघायला मिळेल आणि इथून व्हॅलीचा व्ह्यू आहे तो एक बघूया आपण.
हे बघा खूप भारी हा व्हॅलीचा व्ह्यू आहे. आता आपण तिथे होतो, तिथून थोडंसं मागे आलो आणि पुन्हा इथे आलो. हा व्ह्यू आहे आणि याच्या मागची साईड ही ही जी आहे ना, इथे विटांचं जे बांधकाम आहे ते प्रॉपर रिस्टोअर केले गेले आणि तेवढंच ते खूप भारी वाटतं आहे. आता आपण ऑलमोस्ट पोचत आलो, त्याच्या अगोदर हा एक रस्ता खाली जातो जे भवानी टोक जे आहे म्हणजे किल्ल्याची एक बाजू ती, तिथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आपण काही तिथे जाणार नाही आहे, असं काही विशेष असं नाही आहे बघण्यासारखं. तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आणि हे सगळे अजून पॉईंट आहेत तर तुम्हाला जर जात असाल तर ते पॉईंट पण तुम्ही कव्हर करू शकता. आता आपण दर्शन करायला जाऊया. आतमध्ये एंटर केलं, आता गर्दी कमी झालेली आहे बऱ्यापैकी. इथून एंटर केलं आपण आणि मेन एंट्रन्स पुढच्या साईडून आहे. आजूबाजूला बऱ्यापैकी जागा आहे आणि बऱ्याचदा मी आलो आहे इथे. सध्या तरी लाईन लागले, मी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला दर्शन झाले मस्त. आता अतिशय महत्त्वाची महाराजांची समाधी. चला तर फायनली दर्शन झाले. गर्दी थोडीशी जास्त होती आणि त्यामुळे मी काही जास्त तिथे थांबलो नाही, दर्शन घेतलं आणि पुन्हा आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. टकमक टोक बाकी आहे आपलं, ते करणार आणि मग जेवू आपण आणि मग खाली उतरायला चालू करू. शेवटी महादरवाजा बघायचं असं चाललं आहे आमचं, म्हणजे तो लागेलच आपल्याला, उतरताना लागणार आहे. अविनाश काय बोलतो? भारी वाटतंय. आज थोडं आपण वेगळ्या पद्धतीने बघितलं ना, म्हणजे उलटा आलो आपण आज. हो दरवाजापासून याची इंटरेस्ट आहे पण रोपवेचा पण एक्सपिरियन्स झाला, त्यानंतर इन्फॉर्मेशन पण प्रॉपर सर्व घेत घेत चाललोय. वटपूजा करूया आणि मग महादरवाजातून मग परत खाली. निखिलची काय आज बॅटरी डाऊन आहे जरा, दात दुखतोय त्यामुळे तो काय आम्हाला काय भेटतच नाही आहे. कंटिन्यू तो पुढे 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 पुढेच चालला आहे त्यामुळे कदाचित तो अजून प्रॉपर भेटलाच नाही, व्हिडिओमध्ये दिसलाच नाही आहे, बोललोच नाही आहे निखिलशी. मी कोकणी निखिल. फायनली टाईम मिळाला का सर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये यायला? हॅलो काय बोलताय? काय बोलताय का काय बोलताय तुम्ही आमच्याशी बोलत नाही, धावत धावत पुढे पुढे चालले. ॲक्च्युली मला जरा दाढ दुखते, माझे दाढ दुखतात म्हणून जरा बोलायचं कमी आहे, जास्त बोललं तर जास्त पेन होतं. आपण दिसू तर शकतो ना, अशी पप्पी घेतली. ॲक्च्युली कव्हर करत होता रोहित दादा, सिनेमॅटिक कव्हर करत होता. सिनेमॅटिक करत जेवढं जमेल तेवढं करतोय. सिनेमॅटिक असं नाही पण इन्फॉर्मेशन जेवढी देता येईल तेवढी आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जाम भारी वाटतंय, पहिल्यांदा आलं. काय बोलतो तू, रायगडवर पहिल्यांदा आला? बर, तुला तर मग एकदम परफेक्ट एक्सपिरियन्स आहे. हो नाही मला भारी एक्सपिरियन्स. तू तुला याचा पण एक्सपिरियन्स मिळाला रोपवेचा, आता आपण जाताना तर चालत जाणार आहे तर तो पण सगळं मिळणार आहे. तर तब्येतीमुळे तो काय करू शकतो. हा आणि सीड साळुंके सर पण आहेत आपल्या इथे, ते पण गपचूप गपचूप ब्लॉग करतात मध्ये मध्ये. त्यांचा पण ब्लॉग येईल त्यांच्या चॅनलवर. तर त्यांचे पण माझा खूप ब्रेक घेतलाय एक महिन्याचा, तर आता नवीन स्टार्टअप काहीतरी भेटावं ते म्हणजे रायरेश्वराच्या मंदिरापासून. ओके गुड आहे, सुरुवात आहे नवीन नवीन. काही ना काही पावसाळा चांगलाच होईल कोकणातला. हो नाही आणि आजचा जो ओव्हरऑल आपला जो व्ह्यू आहे आणि लाईटिंग कंडिशन आहे ना एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट. आणि दुकानमुळे आज खरंच शांत पण आणि गर्मी पण. हो ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर मस्त आहे, रात्र पण चांगली गेली, धुकं आणि मेन म्हणजे सकाळ जी आपली झाली आहे आचडमधली. हा एक नंबर. आपण व्हिडिओ सुरुवात तिथूनच केला, तिथूनच सुरुवात केली आणि तिथून सुरुवातच करावं असं वाटलं कारण का ते नेचर बघाल
तर नक्की तुम्हाला पण आवर्जून येण्याची इच्छा होईल. हो, आजची जी लाईटिंग कंडिशन आणि ओव्हरऑल आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप भारी आहे, कारण जे वातावरण आहे ते अगदी पूरक आहे एखादा किल्ला पाहण्यासाठी. ऊन नाही आहे, पाऊसही नाही आहे, ढगाळ वातावरण आहे, हवेमध्ये तेवढाच गारवा पण आहे. थोडं थोडं पाऊस आत्ता जसं जुलै वगैरे चालू होईल पाऊस थोडा जास्त येईल, तर कधी कधी काय होतं की अति पाऊस पण आहे ना, एखादा गड किल्ला जेव्हा आपण एक्सप्लोअर करतो तेव्हा मग तो कंटाळवाणा होतो. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर आता तुम्ही यायचा प्लॅन करताय ना, तर थोडा पाऊस कमी झाला ना ऑगस्ट वगैरे की मग तुम्ही या, म्हणजे तुम्हाला एक आज जसा आम्हाला अनुभव मिळतोय तसाच कदाचित मिळू शकतो. आणि पुरात होतो खात्यातून दिसत मॅपिंगच्या कामामुळे जे वाडे वगैरे बनवतात हा तेही बघण्यासारखे होतील तेव्हा परत बहुतेक. पण कारण का ह्या जुन्या गोष्टी आपल्यासाठी राखीव करून ठेवणं हे आपल्या पुढच्या पिढीसाठी पण चांगली जाईल, आणि आपण आत्ता बघणार नाही मागची गोष्टी माहिती पडते तेही चांगली गोष्ट. आणि हॅट्स ऑफ दॅट की गव्हर्नमेंट हे सगळं करते, ॲक्च्युली करते आणि करायलाच पाहिजे. मुळात ह्याच गडावर असं नाही, आपल्या महाराजांचे जेवढे गड आहेत तिथे करायला काही पडझड झालेली भगवत सुद्धा नाही आहे. पुन्हा आपण आलो आहे मागे टकमकटोकला जायचा जो हे टकमकटोक आहे, तर इथे जाण्याचा जो प्लॅन आहे तो आपला कॅन्सल झाला आहे, कारण की आता लेट होतो आहे बऱ्यापैकी. आता आपले 2:39 झाले आहेत, म्हणजे जवळपास 3:15 वगैरे होत आहेत, तर अजून आपल्याला जेवायचं आहे, जेवून पुन्हा म्हणजे खाली उतरायचं आहे, चालत आपण उतरणार आहोत. त्याच्या अगोदर हे जे सांगायचं असं, इथून जो अरे हा पाऊस आपल्याकडेच येतो आहे, हा बघ इथे समोर पाऊस आहे, हे इथे दिसतो आहे समोर पाऊस खूप भारी आहे, लांबलांबपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत दिसतं आहे. एक जेव्हा हे ओपन असेल ना तेव्हा बरंच लांबपर्यंत नक्कीच दिसत असेल. आणि आता सध्या पावसाचं वातावरण आहे, हे काळे ढग आहेत आणि काही ठिकाणी पाऊस पडतो आहे हे आम्हाला दिसतं आहे अक्षरशः. सो जे डोळ्यांना नेहमी जसं मी म्हणत असतो की काही गोष्टी आहेत त्या इथे येऊनच तुम्ही अनुभवल्या पाहिजेत. तर जेवणासाठी आपण इथे एका घरी सांगितलं टिपिकल. चला मंडळी या जेवायला. आज अविनाशचं वाक्य मी बोलतोय, सगळे आता तुटून पडलेत जेवायला. जेवणामध्ये भाकरी आहे, 2 भाकऱ्या, लोणचं, कांदा, चटणी आणि पिठलं, हेच आपलाचं लंच आहे फुल गावचा फील. आणि बाकीचे पण सगळे आता सगळे बिझी आहेत ॲक्च्युली. हा बघा 3:46 आणि बराच वेळ आम्ही काढला इथे. ॲक्च्युली दोघं तिघं जण आहे ते मागे राहिलेले, त्यामुळे त्यांची वाट बघत राहिलो. बिल जे आहे ते आमचं अराऊंड 1000 रुपये झालं. टोटल आम्ही होतो 10 जणं, 10 जणांचे 70 रुपये एक प्लेट असं कॅल्क्युलेशन होतं, आणि एक्स्ट्रा टोटल 1000 रुपयाच्या आसपास बिल झालं. चला सगळे आता निघाले, आणि हे आमचे फॉरेनर, त्यांना आता ऊन लागतंय काय. खरी कसरत आता आहे उतरायला, एक वेळ चढायला जास्त त्रास होत नाही पण उतरायला जास्त त्रास होतो. तरी पाऊस अजूनपर्यंत हवा तसा लागला नाही आहे, नाही तर जेव्हा पाऊस लागतो तेव्हा जास्त रस्ता स्लिपरी होतो. ठीक आहे, मी आता काही जास्त शूट करत नाही, तुमच्यातले बरेच जण नॉर्मल रस्त्याने आले असतील, तर आजच्या व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न होता की थोडंसं वेगळं दाखवायचं तुम्हाला. इथे एक पाण्याचं टाकं आहे, तर जे आपण सकाळपासून पाहतो आहे की दगड कुठून आला, तर असे जे टाके आहेत त्याच्यातून तो दगड कट करून घेतला गेला आहे. रायगड विकास प्राधिकरणाकडनं बरीचशी कामं केली जातात, तशात त्याच कामांमधलं एक काम म्हणजे जे हत्ती तलाव आहे त्याचं संवर्धन करणं. त्या अंतर्गत मी इथे पाहू शकतो आहे की जी तटबंदी आहे त्याला अजून प्रॉपर केलं गेलं आहे. इथे तुम्हाला एक आयडिया येईल बेसिक की जी तटबंदी आहे तिला नीट केलं गेलं आहे, सोबत चुना जो आहे तो भरला गेला आहे, त्याच्यामुळे काय होईल की लिकेज आहे तो थांबला जाईल, आणि हे जे तलाव आहे
म्हणजे इथे पाण्याचा साठा जास्त होईल. सो आत्ता हे असं दिसतंय, कदाचित हा पावसाळा संपेपर्यंत हे पूर्ण तुडुंब भरलेलं असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहताय आणि तुम्ही जर व्हिजिट केलं असेल आणि हे भरलं असेल तर खाली नक्की कमेंटमध्ये सांगा. सध्याची स्थिती मी दाखवते तुम्हाला. सो आत्ता आपण परतीचा प्रवास सुरू करतो आहे. सो आता आपण त्या साईडला होतो, तिथून फिरून असं आलो. आपण आता आहे हत्ती तलावच्या अपोजिट साईडला. तुम्हाला दाखवतो आहे मी हे, या साईडतून तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल की काम जे चालू आहे ते. सोबतच इथे धर्मशाळा आहे, तिथे राहण्याची व्यवस्था होते. ॲक्च्युली इथे असा रूल आहे आता की संध्याकाळी 7 तुम्ही बाहेर फिरू शकत नाही. जर तुम्ही थांबताय तर तुम्हाला इथे स्टे करू शकतात. ऑफिशियली स्टे पण मला वाटतं अलाउड नाही आहे. जर मी काही चुकीचं सांगत असेल तर मला करेक्ट तुम्ही कमेंटमध्ये करा. पण माझे काही फ्रेंड्स आहेत, ते जर येत आहेत तर ते इथे धर्मशाळेमध्ये राहतात आणि मग ते सकाळी पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात. ती जी मेन सदर आणि त्या सगळा जो आहे महल वगैरे ते आपण तिथे पाहिलं, राजवाडा वगैरे जे काय आहे ते. याच्याच मागे आपण जे पाहिलं सकाळी, म्हणजे जिथून आपण सुरुवात केली तो सर्व भाग आहे. आता आपण अपोजिट साईडला आहे आणि ही जी साईट आहे ही आता आपण इथून खाली उतरणार आहोत. आपला जो रूट असेल तो इथून खाली जायचा आहे आणि हा रूटनी असं इथे या साईडला जायचं आहे. इथून हा पूर्ण फिरून 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 आपण तिथे खाली एक छोटासा रोड दिसतो आहे, तिथे आपण आपला जो वे आहे तो संपणार आहे. हा ओव्हरऑल रस्ता 1.5 ते 2 तासाचा आहे. डिपेंड करतं की तुम्ही किती स्पीडने चढताय किंवा उतरताय. रायगडचं जे सौंदर्य आहे ना ते तुम्ही इथून पाहू शकता. सौंदर्य पण आणि जी भव्यता आहे ती पण इथून दिसून येते की हा गड सर करणं किती कठीण असतं ते. हे समोर आहे टकमकटोक. इथून पूर्ण प्रॉपर असं फिरून जायला रस्ता आहे, वरून पण आहे तिथून जो मी सकाळी दाखवला तो. त्याच्यानंतर मग ही जी ही पूर्ण पायवाट आहे, इथून आपल्याला जायचं आहे. त्या साईडला ही खाली दिसते ही तटबंदी आहे, तर काही काही ठिकाणी असे बुरुज आपल्याला खालून दिसतील. म्हणजे इथून आता वरून प्रॉपर समजणार नाही पण खालून नक्कीच आपल्याला ते बुरुज वगैरे दिसतील. आता फायनली आपण महादरवाजाच्या जवळ पोचलो आहे. जसं आपण वर ऐकलेलं महादरवाजाची जी रचना आहे, इथून असं खाली उतरायचं आहे, असं फिरून इथे यायचं आहे, इथून असं इथे जायचं आहे आणि इथून पुन्हा असं हा इथे दरवाजा आहे आणि दरवाज्यातनं इथून पुन्हा असं खाली होऊन पुन्हा असं टर्न मारून खाली जायचं. सो अशी रचना आहे. आपण खाली जाऊन पण बघूयाच, पण मी म्हटलं एक तुम्हाला वरून आयडिया देतो. ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला आयडिया येईल की कशी रचना आहे ती. सो जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथून खालून येता आणि इथून हा दरवाजा आहे, इथून आपल्याला वर जायचं असतं. सो इथेच तुमचे जे एंट्री तिकीट आहे ती घेतली जाते. सो हाच होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स. ह्याच्यापुढे स्टेप्सच आहेत, ज्या की अराउंड 1400 वगैरे स्टेप्स आहेत. सो ते आपल्याला उतरत जायचं आहे खाली. सो मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे, खाली भेटतो तुम्हाला डायरेक्ट. 5:10 आपलं टार्गेट होतं 5:30 उतरायचं. 5:10 आपण उतरलो आहे. आपण मधून एक शॉर्टकट रस्ता आहे तिथून उतरलो. मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की त्या रस्त्याने उतरा, कारण की आत्ताच दगड एवढे होते ना की पाऊस पडला की तो रस्ता कदाचित बंद होईल. सो तो रिकमेंड नाही आहे. नॉर्मल जो रूट आहे त्याच रूटने तुम्ही खाली उतरा. आता प्रॉब्लेम असा आहे की आमची गाडी रोपवेच्या साईडला आहे, त्यामुळे काय झालं आम्ही शॉर्टकटने आल्यामुळे हाफ डिस्टन्स जे होतं यायचं ते आमचं कमी झालं आणि आता 1 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. आय होप की सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती मिळाली असेल. जर काही इन्फॉर्मेशन मिळाली नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हो,
तुम्हाला अजून कोणते पावसाळ्यामध्ये ट्रेक पाहायला आवडतील हे मला खाली कमेंटमध्ये टाका. नक्कीच मी ट्राय करेन की ते ट्रेक कवर करायचा. थोडासा फिटनेस इश्यू आहे पण ठीक आहे, करू आपण. दमत दमत का होईना, करू. चलो टाटा, बाय बाय.